मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की सध्या म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या जवळजवळ 4083 घरांची सोडत सुरू आहे, त्याची ऑनलाईन प्रोसेस सुरू आहे आणि अवघे 5 दिवस उरलेले आहेत ही सोडत किंवा याची मुदत संपण्यासाठी. पण इतक्यातच एक अजून खुश खबर म्हाडाकडून देण्यात आलेली आहे आणि ती म्हणजे लवकरच कोकण मंडळाच्या 2999 घरांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार असून त्याअंतर्गत आणि मुंबई परिसरात घरे घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे आणि त्याच संदर्भात आज आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत. नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? स्वागत आहे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे RK प्रॉपर्टी न्यूज. तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की कोकण मंडळाच्या लॉटरीच्या अंतर्गत मुंबई परिसरामधील वेगवेगळ्या ठिकाणी घरे उपलब्ध करून येतात. त्याच्यामध्ये नवी मुंबई असेल, ठाणे जिल्हा आहे, रायगड जिल्हा आहे, पालघर जिल्हा आहे, अशा कोकण मंडळातील किंवा रत्नागिरी जिल्हा आहे, सिंधुदुर्ग जिल्हा आहे, तर अशा वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये कोकण मंडळाच्या लॉटरी अंतर्गत घरे उपलब्ध करून देतात. पण त्याहीपैकी जे काही मुंबई परिसरात घरे आहेत त्या घरांना मात्र खूप चांगला प्रतिसाद मिळताना दिसून येत आहे. आणि मागील जी काही सोडत झाली होती मित्रांनो, मागच्या वर्षी सन 2021 ऑक्टोबर 2021 ही सोडत झाली होती, जवळजवळ 4057 घरांसाठी सोडत झाली होती. आणि त्याच्यानंतर कोकण मंडळाची ही अजून एक सोडत आहे जी म्हणजे 2023 सोडत आहे, जी मागेच झालेली आहे, 10 मिनिटाचा निकाल लागलेला आहे, ती जवळजवळ 4656 घरांसाठी सोडत झालेली होती. आणि याच्या संदर्भातील सगळी डिटेल्स आपण पाहिलेली आहेत. आता पुन्हा एकदा नव्याने याच वर्षी म्हाडाच्या कोकण मंडळाकडून 2990 घरांची लॉटरी काढण्याची तयारी कुठेतरी सुरू असल्याचं वृत्त आहे. मित्रांनो, जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला मात्र विसरू नका. मागच्या वर्षी म्हणजे 2023 सोडत जी काही मेमध्ये झाली होती त्याच्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी घरे उपलब्ध करून देण्यात आलेली होती. त्याच्यामध्ये नवी मुंबईतील घनसोली, सातपाडा किंवा ठाणे येथील जो काही रेमंडचा प्रकल्प आहे याला मात्र भरघोस असा प्रतिसाद मिळताना दिसून आलेला आहे. पण त्याच ठिकाणी विरार या ठिकाणी जे काही PMAY ची घरे आहेत त्या घरांना मात्र हवा तसा प्रतिसाद अद्यापही मिळालेला नाही. किंबहुना फक्त 300-350 लोकांनी अर्ज केले होते जे प्रथम येण्यास प्रथम प्राधान्यांतर्गत उपलब्ध करून देण्यात आलेले होते. पण आता कुठेतरी त्यातीलही अनेक जणांनी म्हणजे 80-88 जणांनी घरे परत केलेली आहेत. त्याच्यामुळं मागील लॉटरीतील प्रथम येण्यास प्रथम प्राधान्यांतर्गत जी काही विरार बोलून ज्या ठिकाणी घरे उपलब्ध करून देण्यात आलेली होती, जवळ 1699 घरे त्या लॉटरीतील उपलब्ध आहेत, शिल्लक आहेत, जी विकली गेली नाहीत. म्हणून आता मागील लॉटरीतील शिल्लक घरे आणि नव्याने डोंबिवली येथील 20% सर्व समक्ष योजनेतील 656 घरे अशी वेगवेगळ्या योजनेतील घरे मिळून 2990 घरांची सोडत काढण्याचं आता म्हाडाने नियोजन केलेलं आहे. त्याला म्हाडाचे उपाध्यक्ष श्री संजयजी जयस्वाल यांनी तत्वतः मंजुरी सुद्धा दिलेली आहे आणि त्याच्यामुळे म्हाडाचा कोकण मंडळ आता या लॉटरीच्या तयारीसाठी लागलेला आहे. त्यात महत्वाचं मित्रांनो, कोणत्या योजनेसाठी किती घरे उपलब्ध होतील हाही अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. तर 20% सर्व समक्ष योजनेअंतर्गत डोंबिवली या ठिकाणी 656 घरे, त्याशिवाय 20%मधीलच काही शिल्लक घरे आणि त्याशिवाय 20%मधील काही नव्याने समाविष्ट केली जाणारी घरे अशी एकूण 656 डोंबिवली आणि इतर घरे ही जवळजवळ 200-250 घरे असू शकतात असे सांगितलेलं आहे. त्यानंतर जे काही प्रधानमंत्री आवास योजना आहे PMAY, प्रधानमंत्री आवास योजनेत जवळजवळ 635 घरे या ठिकाणी उपलब्ध करून दिली जाणार आहेत. त्याच्यानंतर जे काही प्रथम येण्यास प्रथम प्राधान्यांतर्गत 1699 घरे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. अशी एकूण 2990 घरे या लॉटरीच्या माध्यमातून वितरित केली जाणार आहेत किंवा त्याची लॉटरी काढली जाणार आहे. आपण पाहिलेलं मित्रांनो, ही घरे न विकल्यामुळे म्हाडाला कुठेतरी आर्थिक भूर्दंड सहन करावा लागतोय आणि हा आर्थिक भूर्दंड सहन करता येऊ नये म्हणून लागलीच या घरांची विक्री करण्याचा निर्णय म्हाडाकडून घेण्यात आलेला आहे. आपण पाहिलं की म्हाडामध्ये सुद्धा बऱ्याच प्रमाणात प्रशासकीय बदल्या झालेल्या आहेत, अधिकाऱ्यांच्या बदल्या झालेल्या आहेत. आता नवीन अधिकारी आलेले आहेत संजयजी जयस्वाल आणि त्यांनी लगेच हा निर्णय घेतला आहे की जेवढी काही घरे पडून आहेत किंवा जे विक्रीविना शिल्लक घरे आहेत त्यांची विक्री लवकरात लवकर केली जावी असा त्यांचा आता अजेंडा दिसून येत आहे आणि लवकरच त्यांनी याची तयारी करण्याचे आदेशसुद्धा दिलेले आहेत. आणि लॉटरी कधी जाहीर होईल तर जुलैच्या अखेरच्या महिन्यात किंवा जुलैच्या अखेरच्या आठवड्यामध्ये या लॉटरीची जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. तसे अगोदरच म्हाडाच्या कोकण मंडळाने सांगितलं होतं की आम्ही दिवाळीच्या आसपास आम्ही नवीन लॉटरी काढू, पण आता हा निर्णय जरा लवकर घेण्यात आलेला आहे. जुलैच्या अखेरीस हा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि कदाचित त्याची लॉटरी दिवाळीच्या आसपास निघू शकते, सोडत निघू शकते. म्हणून एकंदरीत ज्यांना कोकण मंडळाच्या लॉटरीमध्ये सहभागी होता आलं नाही काही कारणास्तव, ते मात्र आता नव्याने या लॉटरीमध्ये सहभागी होऊ शकतात. ज्यांना मुंबई मंडळामध्ये सहभागी होता नाही आलं म्हणजे इन्कम सर्टिफिकेट किंवा इन्कम क्रायटेरियामुळं, ते मात्र आता नक्कीच या नवीन लॉटरीमध्ये सहभागी होऊ शकतात. म्हणजे एकंदरीत विचार केला मित्रांनो तर मुंबई आणि मुंबई परिसरातील मे 2023 ची लॉटरी,
जी कोकण मंडळाची होती, जुलै 2023 ची लॉटरी जी मुंबई मंडळाची आहे, आणि त्यानंतर लागलीच ऑगस्टची लॉटरी जी कोकण मंडळाची टिकणार आहे. अशा तीन लॉटऱ्या सलग काढल्या जाणार आहेत आणि ही खरंच एक चांगली बातमी आहे असं आपण म्हणू शकतो. म्हणजे तीन लॉटऱ्या एकाच वर्षी आपल्याला मिळणार आहेत मुंबई आणि मुंबई परिसरात. आता हाच प्रश्न असणार आहे मित्रांनो की नेमकं या घरांच्या किमती काय असतील, खरंच ती सर्वसाधारणांना परवडणाऱ्या असतील का, तर म्हणून याचा विचार करावा. कुठेतरी जे काही घरांच्या किमती आहेत त्या सर्वसामान्यांच्या आवाक्यात राहाव्यात, त्यांना ते घेणं परवडलं पाहिजे याचा मात्र नक्कीच म्हाडाने विचार करावा, जेणेकरून भविष्यामध्ये म्हाडाच्या घरांना प्रतिसाद वाढू शकतो, अन्यथा हा प्रतिसाद दिवसेंदिवस कमीही होताना दिसू शकतो. म्हणून म्हाडाने जे काही लॉटरी आता जाहीर केली जातील, जसं आता एक सेमिनार घेतलं होतं, ऑनलाईन वेबिनार घेतलं होतं, तसे वेबिनार घेणं आवश्यक आहे. लोकांच्या शंकेचं निरसन करणं खूप आवश्यक आहे. अनेकदा म्हाडातल्या कस्टमर केअरचा कॉल हा उचलला जात नाही, दोन दोन तीन तीन दिवस लागतात एक कॉल घेण्यासाठी. अनेकदा अनेक जण कमेंट्स करून सांगतात की सर आमचा कॉलच रिसिव्ह केला जात नाही, आम्हाला काही उत्तरच मिळत नाही, आम्हाला आमच्या शंकाचं निरसन होत नाही आहे, असे अनेक प्रश्न येत आहेत. म्हणून म्हाडाने असे सेमिनार वेबिनार्स प्रत्येक लॉटरीच्या पूर्वी असे वेबिनार्स घेतले तर नक्कीच त्याचा फायदा लोकांना होऊ शकतो. म्हणून एकंदरीत जी काय आता लॉटरी येणार आहे मित्रांनो, ती लॉटरी जुलै अखेरीस प्रसिद्ध झाल्यानंतर पुढील जे काय डिटेल्स ते आम्ही म्हाडाकडून घेण्याचा प्रयत्न करू आणि तसे आपल्यापर्यंत पोहोचत राहू. ज्यांना ज्यांना मुंबई मंडळासाठी ऑनलाईन अर्ज करायचे आहेत त्यासाठी जी शेवटची तारीख मित्रांनो 26 जून 2023 ही शेवटची तारीख आहे. या तारखेपर्यंत तुम्ही ऑनलाईन अर्ज दाखल करू शकता. म्हणून ज्यांनी काही अर्ज केले नसतील तर त्यांनी म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या संकेतस्थळावर भेट देऊन या लॉटरीसाठी तुम्ही अर्ज करू शकता. हे होतं मित्रांनो अपकमिंग म्हाडाच्या कोकण लॉटरी संदर्भातलं अतिशय महत्त्वाचं अपडेट जे आपल्यापर्यंत पोहोचवणं आम्हाला आवश्यक वाटलं. तूर्तास मित्रांनो इथेच थांबतो, पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत आपली रजा घेतो, धन्यवाद.